हाय फ्रेंड्स, मी निलेश सदार पुन्हा एकदा आपलं EMPSC अँड ॲग्री MPSC लर्निंग या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की सध्या जो प्रेड आहे, या प्रेडमध्ये जो काही आपण एक नवीन घटक घेऊन आलेलो आहे, जो विषय इकॉनॉमिक्स आणि याचे जे काही आपण इकॉनॉमिक्सचे वेगवेगळे चॅप्टर बघत आहोत, या चॅप्टरमध्ये जे पहिलं आपण चॅप्टर बघितलं होतं ते उद्योग, त्याचे 5 व्हिडिओ आपण ऑलरेडी दिलेले आहेत. आणि आता जे चॅप्टर बघत आहोत ते म्हणजे दारिद्र्य. असे जे काही इकॉनॉमिकचे महत्वाचे चॅप्टर आहेत ज्याच्यावर 100% आयोगाचे कोणत्या ना कोणत्या परीक्षेला प्रश्न असतात, म्हणजे असतात. आणि आपण असे चॅप्टर घेत आहोत की जे सर्व परीक्षेसाठी ते आपल्याला उपयोगात आहे. याच्यातलं सगळ्यात महत्वाचं चॅप्टर म्हणजे दारिद्र्य. आता दारिद्र्य चॅप्टर आपण ज्या वेळेस बघत आहे, तर या दारिद्र्य चॅप्टरवर हे तुमची राज्यसेवा प्रिय असो, तुमची कंबाईन ग्रुप बी असो, तुमची ॲग्री MPSC असो, तुमची STI मेन्स असो, तुमची MPSC ग्रुप सी असो, कोणत्याही परीक्षा झाल्या तरी हे चॅप्टर असणार, म्हणजे असणार. आणि यावरले क्वेश्चन 110% असणार, म्हणजे असणार. मी काय म्हणतो 110%, कारण आज जो आपण चॅप्टर घेणार आहोत, याच्या आधीचा आपण एक चॅप्टर बघितलं दारिद्र्याचं, तर या चॅप्टरमध्ये आपण जे काही कन्सेप्ट वगैरे होते आणि याच्या आधीच्या दोन जे काही गट होत्या, दोन ज्या काही समित्या होत्या, ह्या समित्या बघितल्या आहेत. आता या चॅप्टर मध्ये बघायचं आहे आपल्याला तीन महत्वाच्या समित्यामध्ये सगळ्या दोन महत्वाच्या समित्या म्हणजे सुरेश तेंडुलकर समिती आणि रंगराजन समिती. हे चॅप्टर जर तुम्ही बघितलं, केअरफुली बघितलं हे चॅप्टर तुम्ही, तर मी तुम्हाला शुअर शॉर्ट सांगतो, एक ते तीन क्वेश्चन्स येणारे कोणतीही तुमची स्पर्धा परीक्षा एक्झाम असो, याला 110% येणार, म्हणजे येणार. किती? 1 ते 3 क्वेश्चन सांगतो. कारण कधी कधी यांनी राज्यसेवेला 3 क्वेश्चनही विचारले येतं एकाच वर्षी, कधी कधी तुमच्या कंबाईन ग्रुप बी ला सुद्धा 2-2 प्रश्न विचारले, ॲग्री MPSC पूर्व परीक्षा असो याच्यासाठी सुद्धा त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे आजचा तुम्ही जे काही हा व्हिडिओ बघणारा, हे जे काही तुम्ही तुमचा वेळ देणार आता, याच्यातून 100% 110% तुम्हाला आउटपुट भेटल, याची शाश्वती मी तुम्हाला देतो. आणि आजचं हे जे काही आपण इथं कमिट्या तुम्हाला दिलेल्या आहेत, ते हे फक्त एका बुक मधल्या नाही येत. आपण जे काही वेगवेगळे बुक येत, मग तुमचं रंजन कोळंबे सरांचं बुक असो, किरण देशले सरांचं बुक असो, का अजून दुसरी माहिती असो, दुसऱ्या पुस्तकातूनही सुद्धा केलेला डाटा असो, हे सगळं एक मिक्सअप करून हे तुम्हाला इथं दिलेले आहे. कारण काय आहे, आयोगानं कोणतं बुक विकत घेतलेलं नाही किंवा रेफरन्स म्हणून घेतलेलं नाहीये. आलं लक्षात? आयोगाला जिथून कुठे वेगवेगळ्या पद्धतीचे सोर्स असतात, कारण प्रश्नाचं स्वरूप हे म्हणजे वर्षानुवर्ष चेंजेस होत आहेत, आपल्याला सुद्धा आता चेंजेस व्हावं लागेल. आलं का लक्षात? तेच पुस्तकं, 30-30 माहिती आयोग त्याच्यावर नाही आहे, आता आयोगाने सुद्धा त्याचा कल बदलला आहे. त्याच्यामुळे आजचा जो आपला व्हिडिओ आहे हा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ राहणार आहे या दारिद्र्य चॅप्टरमध्ये. आणि याच्यानंतरही अजून याचे दोन व्हिडिओ बनतील, एक बनल याच्या व्यतिरिक्त अजून काही कमिटी आहेत, त्या कमिटीवर सुद्धा एक व्हिडिओ बनल. आणि एक आयोगाने जे काही वेगवेगळ्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले होते दारिद्र्य चॅप्टरवर, त्याचं स्पष्टीकरण ते एक आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला जे सबस्क्राईब नावाचं बटन दिलेलं आहे त्याच्यावर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन करा. कारण बेल आयकॉन याच्यासाठी की माझे जे काही नवीन व्हिडिओ येतील त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि लाईक सुद्धा करा, कारण तुमचं एक लाईक मला असे नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करते. ओके, तर मग आज आपण बघूया दारिद्र्य. दारिद्र्य म्हणजे काय, गरिबी म्हणजे काय, हे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर केले. सोबत जे काही दारिद्र्याचे प्रकार होते, जे काही संकल्पना होत्या, त्या सुद्धा तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर केले. सोबतच काय केलं, आपण दोन कमिट्या बघितल्या होत्या, एक कार्यगट बघितला होता आणि एक वायके अलग गट बघितला होता. अलग लक्षात, या दोन कमिट्या बघितल्या होत्या. आणि आज बघायच्या आहेत या तीन कमिट्या. तर याच्यातल्या तीन कमिट्यामधल्या ह्या दोन जो कमिट्या आहेत, सुरेश तेंडुलकर समिती आणि श्री रंगराजन समिती, ह्या खूप महत्वाच्या आहेत. खूप म्हणजे खूप, येणाऱ्या परीक्षामध्ये 100%, 110%, 120% सांगतो तुम्हाला याच्यावर प्रश्न राहणार, म्हणजे राहणार. राज्यसेवा असो, कंबाईन ग्रुप बी असो, तुमची ॲग्री MPSC असो, याच्यावर राहणार, म्हणजे राहणार प्रश्न. त्याच्यामुळे याच्यातला जे काही सार असते ना, जे काही लेंदी असते, त्याच्यातलं नेमकं जे काही सार असते, जे आयोगाला काही विचारायचं असते, तेच आपण इथं घेणार आहोत फक्त. आलं लक्षात? तर मग चालू करूया. सगळ्यात प्रथम बघूया DT लकडवाला गट. आता तुम्हाला माहित आहे की हे जे काही दारिद्र्य मोजण्याचं काम करते हे असते नियोजन आयोग. आता नियोजन आयोग नाहीये, आता कोणता आला आहे, नीती आयोग. तर नीती आयोगाने स्वतःची एक कमिटी
नेमलेली आहे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे हा जर एक साधा सरळ क्वेश्चन विचारला की बा दारिद्र्याची दारिद्र्याचं जे काही तुम्हाला मोजमाप करायचं असते तर ह्या ज्या कमिट्या असतात त्याची शिफारस कोण केलेली असते, आता नीती आयोग. पहिला कोणता होता? नियोजन आयोग. आलं लक्षात? आता डीटी लकडवाला गट आहे तर ह्या गट तर ह्या गटानं काय केलेलं आहे, या गटानं जे काही शिफारसी सांगितल्या आहेत ह्या बघू आपण. या गटानं सगळ्यात पहिला डीटी लकडवाला गट, या गटाची स्थापना झाली आहे 1990 मध्ये. केव्हा झाली आहे? 1990 सप्टेंबर 1990. आणि हा अहवाल दिला 1993. हे माहिती पाहिजे, कारण जर तुम्ही मागच्या वर्षीचे त्याच्या आधीचे जर आयोगाचे प्रश्नपत्रिका अनालिसिस केले असतील तर तुमच्या लक्षात आलं असत की आयोग हे मल्टिपल लाइनर क्वेश्चन्स विचारत आहे आणि मल्टिपल लाइनर क्वेश्चन्स मध्ये ते असे स्टेटमेंट देऊ शकतात. एक तर समितीची स्थापना केव्हा झाली, त्याच्यानंतर अहवाल केव्हा देण्यात आला त्या समितीने, आणि सरकारनं अहवाल केव्हा स्वीकारला. म्हणजे हे छोट्या छोट्या गोष्टी आणि अशा मायक्रो नोट्सच्याच पद्धतीनं तयार करायचं आहे. जशाच तशा नोट्स नाही काढायचे आहेत आपल्याला, एकदम मायक्रो नोट्स तयार करायचे आहेत, म्हणजे रिव्हिजन साठी एकदम आपल्याला बेस्ट होईल. आलं लक्षात? डीटी लकडवाला गट सप्टेंबर 1990 मध्ये स्थापना केली. आलं का लक्षात? नियोजन आयोगाने ही समिती नेमली होती, त्याच्यानंतर याने हा अहवाल दिला 1993 ला, पण हा अहवाल सरकारनं स्वीकारला 1997 ला. हे महत्त्वाचं, हा अहवाल केव्हा स्वीकारला आहे? 1997 ला स्वीकारला. आता या लकडवाला गटाने काय केलं, दारिद्र्य मोजण्यासाठी, दारिद्र्य किंवा गरिबी मोजण्यासाठी, तुम्हाला माहिती की गरिबी मोजण्यासाठी वेगवेगळ्या समित्या आहेत, आणि त्या समितीनं काही ना कॅलरी निकष वापरले, तर काही ना काय वापरले की बा प्रति महिना दरडोई तुमचा खर्च किती होते हा वापरला. तर मग या डीटी लकडवाला गटन काय केलं की बा जो काही याच्या आधीचा वाय के अलग कार्यगट होता, या कार्यगटाचे जी काही कॅलरीचे निकष होते दारिद्र्य मोजण्यासाठी ते ऍज इट इज घेतले. आलं का लक्षात? म्हणजे त्यांनी जे काही याच्या आधीचा वाय के अलग कार्यगट होता या गटाने जे काही निकष दिले होते तेच निकष कोण घेतले, तर लकडवाला गटाने घेतले. आणि या लकडवाला गटाने सांगितलं की बा ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरी आणि शहरी भागासाठी 2100 कॅलरी, आणि हेच वायके अलग गटाने सुद्धा सांगितलं होतं. आलं लक्षात? नंतर काय सांगितलं की बा प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र दारिद्र्य रेषा राहील, प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र दारिद्र्य रेषा राहील. आणि जो काही वायके अलग गट होता तर यांनी काय सांगितलं, राष्ट्राची दारिद्र्य रेषा म्हणजे ही सगळ्यांचीच दारिद्र्य रेषा, असं या कोण सांगितलं होतं, वायके अलग गटाने. पण यांनी काय सांगितलं की प्रत्येक राज्यासाठी एक स्वतंत्र दारिद्र्य रेषा राहील. आणि या गटाने 1997 ते 2011 पर्यंतच काय जे दारिद्र्य होतं हे दारिद्र्य या गटाच्या जी काही यांनी शिफारस केलं होतं तर त्याच्यानुसार हे दारिद्र्य मोजण्यात आलं होतं. यांनी 1973-74 ला दर डोई प्रतिमा खर्च पातळी ही ग्रामीण भागासाठी 49 रुपये आणि शहरी भागासाठी काय केली आहे, 57 रुपयाची शिफारस केली आहे. तर मग 1973-74, 1993-94 आणि 2004-05 याच्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या जे काही सांगितलं आहे तर ते पर्सेंटेज किती आलं ते आपल्याला बघायचंय. आता यांनी काय सांगितलं की 1973-74 ग्रामीण भागामध्ये यांना आढळलंय 53% एवढं दारिद्र्य, शहरी भागामध्ये आढळलंय 45.2% आणि एकूण आढळलंय 51.3%. तर आता हे काही रेफरन्स बुक मध्ये हे 54.9% सुद्धा दिलेलं आहे. तर म्हणून हे दोन्ही डाटा लक्षात राहू द्या, तुम्हाला ऑप्शन्स मध्ये काय असेल याच्यावर तुम्ही ते क्वेश्चन चॉईस करायचं. आलं का लक्षात? 1973 मध्ये 53%, 45.2% कशासाठी, शहरी भागासाठी आढळलं, आणि एकूण आढळलं 53%. नंतर 1993-94 37% ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी 32% आणि एकूण 36%. एकूण किती देशात दारिद्र्य आढळलं? 36%. म्हणजे काय झालं आपल्याला, 73-74 कम्पॅरिझन मध्ये 93-94 मध्ये भारताचं दारिद्र्य जे काय आहे ते दारिद्र्य काय झालंय, कमी होताना दिसत आहे. नंतर 2004-05 ला ग्रामीण भागामध्ये यांना आढळले 28.3% आणि शहरी भागामध्ये आढळलं 25.7% आणि एकूण दारिद्र्य आढळलंय त्यांना 27.5%. आलं का लक्षात? म्हणजे दारिद्र्य काय झालं, 1973-74 ते 2004-05 पर्यंत दारिद्र्य काय झालं, कमी कमी झालं. आणि दारिद्र्य मोजण्यासाठी या कमिटीने, या लकडवाला डीटी लकडवाला गटाने यूआरपी पद्धतीचा वापर केलेला आहे. कोणत्या पद्धतीचा वापर केलाय? यूआरपी पद्धतीचा वापर केलाय. आता तीन पद्धती येते, हे मी तुम्हाला सांगतो, हे कन्सेप्ट महत्वाचे, त्याच्यावरही आयोग
तुम्हाला प्रश्न विचारतो, मेन्स मध्ये विचारलेला आहे पण प्री मध्ये अजून हा प्रश्न विचारू शकते. एक असते यूआरपी पद्धत, एक असते एमआरपी पद्धत, एक असते एमएमआरपी पद्धत. तर या गटाने कोणती वापरले? यूआरपी पद्धत. यूआरपी म्हणजे युनिफॉर्म रेकॉर्ड फ्रेड्स. तुम्हाला माहित असेल की नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन आहे जी 1950 मध्ये स्थापन झाली होती, NSS अशी होती ती, आणि 1970 मध्ये त्याचं नाव म्हणजे त्याचं रूपांतर झालं होतं NSSO म्हणजे नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन, ज्याला आपण राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण काय म्हणू शकतो, संघटना म्हणू शकतो. या संघटनेने काय केलेलं आहे की या संघटनेने काय करते की बा जे काही घरगुती उपभोग खर्च असते हे दर 5 वर्षांनी काय करते, सर्वेक्षण करते. तुम्हाला माहित असेल आपल्या घरी 5 वर्षानंतर असे फिरत येतात सर्वेक्षण करण्यासाठी की बा तुमच्या घरी काय काय आहे काय नाही आहे ते लिहून घेतात. तर हे काम कोण करते? नासो करते. तर हे नासो काय करते, हे या पद्धतीचा अवलंबन करून काय करायला जाईल याने की बा वेगवेगळे जे काही घरगुती उपभोग खर्च आहे ते काढते. आता यूआरपी पद्धतीचा वापर केला तर या यूआरपी पद्धतीमध्ये काय सांगितलं, फक्त 30 दिवसासाठी लागणाऱ्या उपभोग वस्तू. यूआरपी पद्धतीमध्ये काय सांगितलं की 30 दिवसासाठी ज्या काही आपल्याला 1 महिन्यासाठी ज्या काही उपभोगासाठी लागतात आपल्या अन्न वस्त्र निवारा ज्या गोष्टी डाळ वगैरे जे काही आपल्याला उपभोग आपल्याला घ्यावा लागते त्या गोष्टी 30 दिवसासाठी लागणाऱ्या उपभोग वस्तूचा काय केला इथं वापर केला. आणि 1993-94 पर्यंतच या यूआरपी पद्धतीचा वापर करण्यात आला. आलं का लक्षात? ही यूआरपी पद्धत. नंतर एमआरपी पद्धत. एमआरपी पद्धत मध्ये काय केलेलं आहे, एमआरपी म्हणजे मिक्सड रिकॉर्ड ट्रेड या पद्धतीचा वापर केला. तर याच्यामध्ये काय केलेलं आहे, तर ही पद्धत आहे तर ही सुरेश तेंडुलकर समितीने काय केलेली आहे, वापर केलेला आहे. हे महत्वाचं आहे बरं, कोणत्या समितीने कोणत्या पद्धतीचा वापर केला हे महत्वाचं आहे, कारण याच्यावर हा एक प्रश्न विचारतो. तर याच्यात एमआरपी पद्धतीच्या वापरामध्ये 30 दिवसाच्या अत्यावश्यक वस्तू काय केलं यांनी, 30 दिवसाच्या अत्यावश्यक 1 महिन्यासाठी ज्या काही अत्यावश्यक म्हणतो, नॉट अ लक्झरियस, बेसिक नीड्स ज्या लागतात त्या अत्यावश्यक वस्तू ज्या लागतात त्या 30 दिवसाच्या, आणि 365 दिवसाच्या गैरखाद्य वस्तू 365. कारण आपल्याला अत्यावश्यक वस्तू त्यासोबत गैरखाद्य, आपल्याला कपडे लागतील, आपल्याला बूट लागल, आपल्याला शिक्षण लागल, आपल्याला आरोग्य लागेल, याच्यावर सुद्धा आपल्याला खर्च करावाच लागतो ना. मग या गटाने काय केलं, कोणत्या, सुरेश तेंडुलकर गटाने एमआरपी पद्धतीचा वापर केला आणि त्याच्यात या 5 गैरखाद्य वस्तू टाकल्या होत्या. त्याने त्यांनी टाकले कपडे, आरोग्य, शिक्षण सोबत चप्पल आणि टिकाऊ वस्तू अशा याने 5 टाकल्या. आणि नंतर आली एमएमआरपी पद्धती. आता ही पद्धत जी होती तर ही 1999 ते 2000 पासून या पद्धतीचा वापर करण्यात आला. कोणता? एमआरपी पद्धतीचा. नंतर ही एमएमआरपी पद्धत. एमएमआरपी म्हणजे एम फॉर मॉडिफाईड मिक्स रेकॉर्ड ट्रेड या पद्धतीचा वापर केला श्रीरंगराजन समितीने. आलं लक्षात? या पद्धतीचा वापर केला श्रीरंगराजन समितीने. या समितीने काय केलंय की याच्यात याने सांगितले बा 7 दिवसासाठी ज्या काही आपल्याला गोष्टी लागतात, मग त्याच्या 7 दिवसासाठी त्याने तुम्हाला खाद्यतेल असल, मांस मटन असल, तुमचं फळे पालेभाज्या हे 7 दिवसासाठी आपल्याला डेली घ्यावाच लागतात ना, ते 7 दिवस पकडले. नंतर 30 दिवसासाठी ज्या काही तुम्हाला गोष्टी लागतात त्याच्यात इंधन टॅक्स वगैरे जर काही लोकांना ते भरायचं काम असेल किंवा ग्रामपंचायत काही टॅक्स असेल भाडे असेल तर हे सुद्धा तुम्हाला पकडा. तुम्ही जर एखाद्याच्या भाड्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला ते पकडावंच लागेल ना त्यामध्ये, कारण तेही तुमचा खर्च येणारच. आणि 365 दिवसाच्या काय केलं, 365 दिवसाच्या मग 365 दिवसामध्ये पुन्हा ते कोणतं, तुमचं कपडे, आरोग्य, शिक्षण, चप्पल आणि टिकाऊ वस्तू ह्या 365 दिवसाच्या. कारण आपल्याला माहिती एकदा एक ड्रेस घेतला तर 2 वर्षही जातो आपल्याला, पण त्यांनी 1 वर्ष कोणतं लिमिट घेतली, चप्पल घेतली बूट घेतला तरी 1 वर्ष साधारण आण ॲव्हरेज आपण त्याचं लाईफ पकडू. तर हे अशा पद्धतीने काय केलंय, एमएमआरपी पद्धतीचा वापर कोण केला, श्रीरंगराजन समितीनं. हे झालंय तुमच्या पद्धती, ह्या माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. आणि हे कोण करते याचं निरीक्षण दर 5 वर्षांनी नासो करते. आलं का लक्षात? आता ही झाली तुमची कोणती समिती, डीटी लकडवाला समिती. आलं लक्षात? याच्यातला या याच्यावर कोणताही त्यांनी जर आयोगाने कसा एक प्रश्न विचारला उलटा सुलटा तरी आपल्या याचा आन्सर देता आला. आता सगळ्यात महत्वाची म्हणजे सुरेश तेंडुलकर समिती. सुरेश तेंडुलकर समिती एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेस, कारण ही गलती माझ्याच्याने सुद्धा झाली आहे, पेपर सॉल्व्ह करताना कॉन्सन्ट्रेशन राहू द्या आणि आपल्याला येते म्हणून जास्त फास्टली येणं का करा, विचार करा, कारण आयोग गुगल्या टाकतो आणि त्या गुगलीत मी एक वेळेस फसलोले इथं.
माग आयोगाने कंबाईन ग्रुप मध्ये एक प्रश्न विचारला होता आणि त्या प्रश्नामध्ये त्यांनी शिफारस दिल्या होत्या किंवा त्यांनी वेगवेगळ्या शिफारस दिल्या होत्या आणि खालील पैकी कोणत्या गटाचे नाही शिफारस असं दिलं होतं, तर त्यांनी पहिलाच ऑप्शन दिला होता सचिन तेंडुलकर समिती. ऍक्च्युअली सचिन तेंडुलकर नाहीये, ती सुरेश तेंडुलकर समिती होती आणि त्याच्या सचिन तेंडुलकर समिती दिली होती. म्हणून पेपर सॉल्व्ह करताना एक मिस्टेक जर झाली ना तर बस त्याचं काय होते ते मला माहिती आहे. म्हणून सॉल्व्ह करताना सुरेश तेंडुलकर सचिन तेंडुलकर कन्फ्यूज व्हायचं नाहीये, कारण ऑप्शन्स मध्ये देतात, कारण सचिन हा माहिती आहे सगळ्यांना, जे काही त्याचं नाव आहे सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामुळे फास्टली तर असं काही करू नका, लक्षात घ्या. आता सुरेश तेंडुलकर समिती या समितीने डिसेंबर, ही सुद्धा नियोजन आयोगाने समिती नेमली, यानं डिसेंबर 2005 ला ही समिती नेमली, अहवाल दिला 8 डिसेंबर 2009 ला आणि अहवाल स्वीकारला 2011 ला, हे लक्षात असू द्या. 2005 ला काय केला यांनी समिती नेमली, कोण, नियोजन आयोगानं, तर त्यावेळेस नियोजन आयोग होता, आता नीती आयोग आहे, आलं का लक्षात. 2005 ला काय केलं, समिती नेमली, अहवाल दिला 8 डिसेंबर 2009 ला आणि अहवाल स्वीकारला 2011 ला, हे डाटे विचारू शकतात तुम्हाला, कारण स्टेटमेंट जर दिले तर राज्यसेभेला तर स्टेटमेंट दिल्यावर तर याच्यात टाकतात. आणि जे काही आतापर्यंत या समितीने आतापर्यंत तुम्ही बघितलं की ते कॅलरी वापरत होते, कॅलरी निकष वापरत होते, म्हणजे 2400 कॅलरी जर तुम्हाला भेटल्या तर तुम्ही बीपीएल ना, आणि तुम्हाला जर त्या 2300 कॅलरी पर डे भेटत नसेल तर तुम्ही बीपीएल हा, असं सरळ. एक बीपीएल जे आपले बिलो पॉवर्टी लाईन आणि एपीएल म्हणजे अबो पॉवर्टी लाईन, जे आपलं दारिद्र्य रेषाचे कार्ड आपल्या घरी आहेत ना ते बघा, त्याच्यावर देईल एपीएल बीपीएल असतात. तर या समितीचा सगळ्यात महत्वाचा आहे की बा यांनी कॅलरी निकष न वापरण्याची शिफारस केली. तुम्हाला वन लाइनर असाही क्वेश्चन असू शकतो, बा कॅलरी निकष न वापरण्याची शिफारस खालील पैकी कोणत्या समितीने केलेली आहे, तर तुम्हाला या समित्या असतील तर त्याच्यातलं कोणती समिती राहील, तुम्हाला सुरेश तेंडुलकर समितीने जर सांगितलं की बा कॅलरी निकष वापरायचा नाही, आणि याने पॉवर्टी लाईन बास्केटमध्ये काय केलं या समितीने की बा अन्न होतं, आरोग्य, त्याच्यानंतर शिक्षण आणि कपडे हे टाकले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांनी काय केलंय, एमआरपी पद्धतीचा काय केलेला आहे, वापर केला, एमआरपी पद्धतीचा वापर केला, हे महत्वाचं आहे. 30 दिवसाच्या अत्यावश्यक आणि आपल्याला 365 दिवसाच्या 5 गोष्टी, तर यांनी एमआरपी पद्धतीचा वापर केला आणि पॉवर्टी लाईन बास्केट, त्याच्यात अन्न, आरोग्य आणि शिक्षण व कपडे. तर आतापर्यंत जे यांनी मोजलं होतं तर यांनी सांगितलं की बा आरोग्य आणि शिक्षण हे सरकारचं काम आहे, हे सरकार प्रोव्हाइड करते, त्याच्यामुळे ते याच्यात कशाला इन्क्लूड करायचं आहे, पण यानं काय सांगितलं की नाही आरोग्य आणि शिक्षण सुद्धा याच्यात यांनी इन्क्लूड केलं. दारिद्र्याचा म्हणजे अंदाज घेण्यासाठी किंवा दारिद्र्य मोजण्यासाठी यांनी दर डोळी प्रतिमाह खर्च ही संकल्पना वापरली, आणि दर डोळी प्रतिमाह खर्च ही संकल्पना कोण वापरली, सुरेश तेंडुलकर समितीने वापरलेली आहे. नंतर यांनी पॉवर्टी लाईनलाच हंगर लाईन असं म्हटले, त्यांचं म्हणणं होतं की पॉवर्टी लाईन म्हणजे हंगर लाईन, जर तुम्ही याच्यात जर फक्त अन्न स्फूर्त असेल हा घटक, कारण तुम्हाला अन्नाशिवाय तुम्हाला तुम्हाला जर अन्न भेटत असेल पण तुम्हाला कपडे नसतील, निवारा नसेल, आरोग्यासाठी जर फॅसिलिटी नसेल भेटत तरी तुम्ही गरीब आहात, असं यांनी सांगितलेले. पॉवर्टी लाईन हंगर लाईन म्हणणारी जर कोणी असेल तर ते सुरेश तेंडुलकर. नंतर यांनी काय केलं, मग या गोष्टीवरून यांनी दारिद्र्य काढलं आणि ते दारिद्र्य ग्रामीण भागात, आता यांनी काय सांगितलं निकष की बा दर डोळी प्रतिमा खर्च सांगितलं, तर ग्रामीण भागासाठी दर डोळी प्रतिमा खर्च 2004-05 ला सांगितला, ज्यांनी 400.68 रुपये, शहरी भागासाठी सांगितलं आहे 578.8 रुपये, 2009-10 ला सांगितलं आहे 673 रुपये, आणि शहरी भागासाठी सांगितलं आहे 860 रुपये. 2011-12 मध्ये ग्रामीण भागासाठी सांगितलं आहे 816 रुपये आणि शहरी भागामध्ये सांगितलं आहे त्यांनी 1000 रुपये, 2011-12 नुसार. मग यानुसार ह्यो खर्च पकडून किंवा जर एवढा खर्च करत असतील ते सपोज आता जर 2004-05 ला जर 446 रुपये म्हणजे जवळपास 447 रुपये ग्रामीण भागातला एखादा व्यक्ती दरडोई प्रतिमा जर खर्च करत असल तर तो बीपीएल नाही, पण तो जर तेवढा खर्च करू शकत नसल तर तो गरीब आहे, आलं का लक्षात, तर तो गरीब आहे. पण तो जर 446 रुपये म्हणजे 447 रुपये जर खर्च करू शकत नसल तर काय आहे, तो गरीब आहे, आणि करू शकत असल तर तो गरीब नाही, असं यांनी मोजलं. आणि याच्यानुसार त्यांनी देशात काय केलं, दारिद्र्य मोजलं, तर 2004-05 ला यांना 37.2% आढळलं, 2009-10 ला 29.8% आढळलं, 2011-12 ला 21.9% आढळलं, हे महत्वाचं आहे 2011-12 च, आलं का लक्षात, याच्यावर
डायरेक्ट प्रश्न राहू शकतो, तर यांनी शहरी भागासाठी 1000 रुपये जो खर्च करू शकते दरडोई प्रति, म्हणजे प्रत्येक महिन्याला एक व्यक्ती जर 1000 रुपये खर्च करू शकत असेल तर तो दारिद्र्याचा दारिद्र्य रेषा खालचा नाहीये, पण तो जर 1000 रुपये खर्च करू शकत नसेल तर तो मात्र बीपीएल आहे, असं यांनी डिस म्हणजे यावरून या देशाचं काय केलं यांनी सांगितलं की बाई एवढं एवढं दारिद्र्य आहे, तर 21.9% म्हणजे भारतात जर 100 कोटी लोकसंख्या असल सपोज आहे असं कन्सिडर करू तर या सध्या 121 कोटीच आहे ना, आता 2011 जनगणनेनुसार 121 कोटी लोकसंख्या आहे, तर त्यानं दारिद्र्य सांगितलं की बा 21.9 तर म्हणजे आपलं काय झालेलं आहे तर 21 कोटी लोकसंख्या अजून सुद्धा दारिद्र्य रेषेच्या खाली आहे, बीपीएल आहे, आलकल लक्षात 21% लोकसंख्या, मग यानं सांगितलं की बा ही गरीबाची लोकसंख्या कोणकोणत्या राज्यात जास्त आहे याच्यावर सुद्धा प्रश्न विचारतात कि बा सुरेश तेंडुलकर समितीनुसार गरीबाची संख्या लोकसंख्या कोणत्या राज्यात जास्त आहे, तर सगळ्यात जास्त होती ती होती यूपी, त्याच्यानंतर होतं बिहार आणि त्याच्यानंतर होतं एमपी, या राज्यामध्ये सगळ्यात जास्त होती, आणि कमी कोणती आहे तर कमी मध्ये जे काही आपले युनियन टेरिटरीज येतं तर यामध्ये लक्षद्वीप अंदमान निकोबार दीव दमण, आणि जर राज्य जर म्हटलं तर लक्षात घ्या सिक्कीम आणि गोवा, कारण हे छोटे राज्य आहेत आणि प्रोग्रेसिव्ह राज्य आहेत, आलं का लक्षात, सिक्कीम आणि गोव्यामध्ये काय येतं कमी आहे दारिद्र्य, ह्या तरी दारिद्र्याची संख्या म्हणत आहो तिथल्या लोकांची लोकसंख्या म्हणत आहो, आलं का लक्षात, म्हणजे तिथं जर समजा आता गोव्यामध्ये जर 6 लाख लोक असतील तर तिथं दारिद्र्याची लोकसंख्या काय होईल त्या लोकसंख्या तिथं कमी बीपीएल मध्ये असतील, आलं का लक्षात, आता सपोज बीपीएल आता लोकसंख्येचं प्रमाण ते लोकसंख्याच्या प्रमाणानुसार ही सांगितलं की बा त्या त्या राज्यातली लोकसंख्या आणि हे त्याचं प्रमाण लोकसंख्येशी प्रमाण वेगळं आणि लोकसंख्या वेगळी, तर या लोकसंख्याचा सगळ्यात जास्त याला दारिद्र्य सापडलं छत्तीसगड मध्ये, नंतर दादर हवेली नगर मध्ये, नंतर झारखंड मध्ये आणि मणिपूर मध्ये, तर तुम्हाला जर विचारलं की बा उतरता किंवा चढता क्रम लावा सुरेश तेंडुलकर समितीनुसार बीपीएलचं लोकसंख्येतील प्रमाण, आलं का लक्षात, तर छत्तीसगड दादर नगर हवेली झारखंड आणि मणिपूर, तर दादर नगर हवेली ही युनियन टेरिटरीज आहे त्याच्यामुळे छत्तीसगड झारखंड आणि मणिपूर असं लक्षात, आणि सगळ्यात कमी जर आढळले ते म्हणजे लक्षद्वीप गोवा आणि केरळ, लक्षद्वीप गोवा आणि केरळ, त्यांनी जर विचारलं की बा लोकसंख्येच्या प्रमाणानुसार सुरेश तेंडुलकर समितीच्या अकॉर्डिंग टू द सुरेश तेंडुलकर समिती जर लोकसंख्येच्या क्रमानुसार दारिद्र्य सर्वात कमी जर कुठं आढळलं असेल तर ते राज्य जर विचारलं तर गोवा आणि केरळ, आणि जर त्यांनी लक्षद्वीप हे जर युनियन टेरिटरी विचारली तर आपलं लक्षद्वीप सांगायचं, अशा पद्धतीनं काय आहे तुमची सुरेश तेंडुलकर समिती, आलं लक्षात, त्याच्यानंतरची सगळ्यात महत्वाची समिती आहे श्रीरंगराजन समिती, श्रीरंगराजन समिती ही सुद्धा नियोजन आयोगाने नेमली होती, श्रीरंगराजन कोण होते तर हे श्रीरंगराजन आरबीआयचे माजी गव्हर्नर होते, श्रीरंगराजन कोण होते तर आरबीआयचे माजी गव्हर्नर होते, आणि ज्यावेळेस ही समिती नेमली तर या समितीसोबत अजून काही अर्थतज्ञ होते त्यामध्ये सदस्य होते, त्याचे सरनेम माहिती असणं लक्षात ठेवा, देव सुंदरम व्यास आणि दत्त हे चौघ जण होते या समितीमध्ये, आयोगानं जर अजून डिटेलमध्ये जर गेला तर तुम्हाला हे विचारू शकतात किंवा यापैकी कोणता सदस्य नव्हता असे विचारू शकतात, म्हणून इथं मी घेतलेलं आहे देव सुंदरम व्यास आणि दत्त, तर श्रीरंगराजन समिती जून 2012 मध्ये आली होती आणि यांनी अहवाल दिला होता जुलै 2014 यांनी अहवाल दिला जुलै 2014 आता यांनी काय सांगितलं बा खर्चाच्या आधारावर दारिद्र्य रेषा यांनी काय निकष वापरला होता की बा खर्चाच्या आधारावर दारिद्र्य रेषा यांनी निश्चित केली होती, म्हणजे रंगराजन समितीने सांगितलं की बा 5 व्यक्तीचा कुटुंबाचा मासिक खर्च काय, त्यांनी काय रंगराजन समितीने केलं एक फॅमिली कन्सिडर केली, एक फॅमिलीमध्ये 5 व्यक्ती राहतात असं कन्सिडर केलं आणि या 5 व्यक्तीचा मासिक खर्च किती होतो याच्यानुसार काय केलं यांनी दारिद्र्य रेषा मोजण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि यांनी कॅलरीमध्ये कॅलरीची सुद्धा शिफारस केलेली आहे, कॅलरीची शिफारस न करणारी समिती जर विचारली तर सुरेश तेंडुलकर, पण कॅलरीची शिफारस करणार जर विचारलंय तर कॅलरी पण इथली कॅलरी आणि तुम्हाला लकडवाला मधली जी कॅलरी होती ह्या डिफरंट येतं, इथं जे श्रीरंगराजन समितीने कॅलरी सांगितली इथं कमी सांगितली, त्याने ग्रामीण भागासाठी 2155 कॅलरी सांगितली आणि अर्बन भागासाठी 2090 एवढी कॅलरी सांगितली आहे, आणि कॅलरी सोबतच यांनी प्रोटीन आणि फॅट म्हणजे प्रोटीन सुद्धा भेटायला पाहिजेत आणि फॅट सुद्धा भेटायला पाहिजेत ही शिफारसही सांगितली, हे
ही जी शिफारसचे प्रोटीन आणि फॅट वगैरे तर ही तुमचे रंजन कोळंबे सरांच्या बुक मध्ये सुद्धा नाही आणि देशले सरांच्या बुक मध्ये सुद्धा नाही. त्याच्यामुळे एक गोष्ट नोट करा, आलं का लक्षात? प्रोटीन सांगितलं तर बघा, ग्रामीण भागामध्ये जर असतील तर प्रोटीन 8 ग्राम प्रोटीन लागते आणि जर शहरी भागात जर असतील तर 50 ग्राम प्रोटीन लागल आणि फॅट सांगितलं ग्रामीण भागामध्ये 28 ग्राम फॅट लागल आणि शहरी भागामध्ये सांगितलं आहे 26 ग्राम फॅट. आणि यांनी अन्न आणि गैर अन्न वस्तू आणि सेवेचा सुद्धा अंतर्भाव केलेला आहे याच्यात. एक गोष्ट लक्षात ठेवा, अन्न तर यांनीही घेतले होते पण यांनी अन्न आणि गैर अन्न वस्तू आणि सेवेचा समावेश श्रीरंगराजन समितीने केले होते. आणि प्रोटीलाइन बास्केटमध्ये यांनी 4 घटक टाकले होते, ज्यामध्ये शिक्षण, कपडे, निवारा आणि वाहन खर्च. आलं का लक्षात? वाहनाचा खर्च सुद्धा पकडला, कारण ही लेटेस्ट समिती आहे. आलं का लक्षात? लेटेस्ट समिती आहे म्हणजे 2014 ला याचा अहवाल आला, म्हणजे की बा आता वाहन प्रत्येकाकडे झालेले येत, प्रत्येकाच्या घरी आजकाल 2 व्हीलर येत. तर हे जे काही खर्च आहे तर हा खर्च सुद्धा काय केला यांनी पकडला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांनी MRP पद्धतीचा वापर केला, M फॉर मॉडिफाईड मिक्स रेकॉर्ड पद्धतीचा यांनी वापर केलेला आहे. आलं का लक्षात? हे मॉडिफाईड मिक्स रेकॉर्ड परेड म्हणजे काय, त्यांनी 7 दिवसाच्या, 30 दिवसाच्या आणि 365 दिवसाच्या ज्या काही उपभोग लागणाऱ्या वस्तू आणि सेवा आहेत त्यामध्ये याचा अंतर्भाव केलेला आहे. मग या समितीला यांनी काय केलं, याला ग्रामीण भागामध्ये यांनी सांगितलं की बा दरडोई यांनी उत्पन्न धरलं होतं, म्हणजे दरडोई खर्च धरला होता 972 रुपये. 2011-12 ची गोष्ट करतो आपण. 2011-12 नुसार ग्रामीण भागामध्ये यांनी दरडोई खर्च पकडला होता 972 रुपये. आलं का लक्षात? म्हणजे प्रति व्यक्ती किती आला आहे, 32. आणि शहरी भागामध्ये पकडला होता 1407 रुपये, म्हणजे 47 रुपये प्रति ह्या आला दरडोई. मग याला त्यानुसार यांनी या खर्चाच्या नुसार यांना 2011-12 मध्ये 29.5% इतकं दारिद्र्य आढळलं. कोणाला? श्रीरंगराजन समितीला. किती आढळलं? 29.5%. आणि त्यांना ग्रामीण भागामध्ये आढळलं होतं 30.9% आणि शहरी भागामध्ये आढळलं आहे 26.4%. हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर मग यानुसारही ही श्रीरंगराजन समितीनुसारही त्यांना काही राज्य सांगितले होती, ज्यामध्ये ज्या राज्यामध्ये सर्वात जास्त गरीबाची लोकसंख्या, दारिद्र्याची लोकसंख्या आहे, तर ते राज्य सांगितले होते UP, बिहार, MP. काय सांगितले होते? UP, बिहार, MP. म्हणजे जे सुरेश तेंडुलकर समितीमध्ये होते तेच इकडे सुद्धा होते. आणि कमी जर असेल जिथं लोकसंख्या, तिथं गरिबीची लोकसंख्या, दारिद्र्याची लोकसंख्या कमी आहे, तर ते होतं अंदमान निकोबार. आणि अंदमान निकोबार माहिती आहे तुम्हाला काय, युनियन टेरिटरीज आहे. नंतर गोवा, लक्षद्वीप, पॉंडिचेरी, म्हणजे याच्यातलं गोवा हे राज्य आहे याच्यात सर्वात कमी गरिबी आहे. त्याच्यानंतर लोकसंख्याच्या प्रमाणानुसार जर सांगितलं तर सगळ्यात जास्त जर प्रमाण आढळलं गरिबीचं किंवा दारिद्र्याचं ते छत्तीसगडमध्ये आढळलं आणि नंतर मणिपूरमध्ये. छत्तीसगड आणि मणिपूर आणि ओडिसा हे 3 राज्य माहित पाहिजेत, कारण उतरता चढता क्रम समितीनुसार, रंगराजन आयोगानुसार किंवा लोकसंख्येच्या प्रमाणानुसार कोणकोणत्या राज्याचा जास्त गरिबी तिथे आढळले त्याचा उतरता क्रम लावा किंवा चढता क्रम लावा. तर छत्तीसगड, मणिपूर, ओडिसा आणि सगळ्यात कमी प्रमाणात आढळले लक्षद्वीप, अंदमान निकोबार आणि गोवा. म्हणजे जर राज्य जर पकडलंय तुम्ही तर गोवा. अशा पद्धतीनं कोणती झाली तुमची श्रीरंगराजन समिती. म्हणजे काय झालं, डीटी लकडवाला समिती, सुरेश तेंडुलकर समिती आणि श्रीरंगराजन समिती याचा 3 पद्धतीने असा 4 तयार करायचा, त्याचं कम्पॅरिझन्स करायचं आणि त्या कम्पॅरिझन्स आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जर कम्पॅरिझन, कारण जे काही तुम्हाला बुकमध्ये दिलेले आहे ना हे खूप म्हणजे लेंदी म्हणा किंवा मग सगळे मिक्सिंग करून दिलेले आहे, तर तुम्हाला याच्या मायक्रो नोट्स तयार करावे लागतील. तेव्हा कुठं केव्हाही आयोगानं कसाही प्रश्न विचारला तर आपण याचं उत्तर देऊ शकतो, कारण एक प्रश्न आयोगाचा खूप महत्वाचा आहे. एक प्रश्नही खूप महत्वाचा आहे. त्याच्यामुळे जे जे कोणते आपण चॅप्टर करत आहो ना त्याच्यावर प्रश्न आला तर आपला तो प्रश्न स्किप नाही झाला पाहिजे, आपण तो सॉल्व केला गेला पाहिजे, त्याचं उत्तर दिल्याच गेलं पाहिजे. त्याच्यामुळे या जे काही वेगवेगळ्या कमिटी आहेत, आता जर तुम्हाला डिफरन्स विचारला डीटी लकडवाला समितीमध्ये कोणती पद्धत वापरली होती, आपण ती तर URP पद्धत, याच्यात सुरेश तेंडुलकर मध्ये MRP पद्धत आणि याच्यात कोणती MMRP पद्धत, याच्यात काय कॅलरी निकष किती होता 2155 ग्रामीण भागासाठी आणि याच्या आणि शहरी भागासाठी किती होता 9
शहरी भागासाठी किती 2090, सुरेश तेंडुलकर साठी कॅलरी निकष वापरलाच नाही सुरेश तेंडुलकरनं, डीटी लकडवालानं वापरलं, ग्रामीण भागासाठी सांगितलं 2400, शहरी भागासाठी सांगितलं 2100, हे असे डिफरन्स लक्षात ठेवून या कमिट्या करा आणि ह्या ज्या आजच्या कमिट्या आहेत या नक्कीच तुम्ही हे करा, कारण याच्यावर 1 ते 3 क्वेश्चन्स, मी पुन्हा एकदा सांगितलं 1 ते 3 क्वेश्चन्स म्हणजे एकही प्रश्न राहू शकतो, दोनही राहू शकतात, तीनही प्रश्न या कमिट्यावर विचारल्या जाऊ शकतात, त्यामुळे या कमिट्या खूप महत्वाच्या आहेत. सोबतच आता ज्या काही कमिट्या राहिलेल्या आहेत त्या कमिट्यावर आपण आता नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येऊ, त्याच्यानंतर अजून एक व्हिडिओ याच्यावर बनल की बा आयोगानं ज्या काही वेगवेगळ्या परीक्षा आहेत याच्यावर कसे प्रश्न विचारलेले आहेत, हेच तुम्हाला मेन्सला सुद्धा हा टॉपिक असतो बऱ्याचशा एसटीआय वगैरे झाल्या त्याला सुद्धा, त्याच्यामुळे नेक्स्ट व्हिडिओ आता आपला याच्यावर येईल. आणि सोबत आपण करंटचे बऱ्याच जणांनी कमेंट्स केल्या की सर कमेंट करंटचा सुद्धा व्हिडिओ वगैरे बनवा, तर मी सुद्धा अभ्यास करतो, तर त्यावर नक्कीच ते व्हिडिओ पॉसिबल झालं तर नक्कीच मी बनवील त्यामध्ये, कारण मला सुद्धा वेळ द्यावा लागतो या गोष्टीला. फक्त माझी तुमच्या सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की हे व्हिडिओ मॅक्झिमम जणांना रीच करा, म्हणजे मॅक्झिमम जणांकडे हे व्हिडिओ पोचवा, तुम्ही सोबतच सबस्क्राईब करा, कारण नवीन असतील तुम्ही लाईक करा, तुमचं एक लाईक खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी, सोबत कमेंट्स करा, तुम्हाला जे काही त्याच्यात आवडला असेल नसला आवडला नक्कीच तुम्ही कमेंट सुद्धा करा, आणि मॅक्झिमम तुमच्या मित्रांना शेअर करा, कारण इकॉनॉमिक्स असं आहे की बाकी सब्जेक्ट आपण बऱ्यापैकी करू शकतो सेल्फ स्टडी, पण इकॉनॉमिक्सला जर असे काही जर तुम्हाला व्हिडिओ तुम्ही बघितले आणि अजून तुम्ही स्वतः प्रिपरेशन्स करा तर नक्कीच हे तुमचे कन्सेप्ट वगैरे क्लिअर होतील, तर त्यामुळे जे आजचा आपला व्हिडिओ आहे हे मॅक्झिमम जणांना शेअर करा नक्कीच. अजून सुद्धा कोरोना वगैरे सध्या काही सातत्याची चालूच आहे आपल्याला माहिती आहे, वाढत आहे, जिथं कुठं असाल तिथं सेफ राहा, आणि तुमचा जो काही स्टडी आहे तो स्टडी, कारण परीक्षा होणार, सरकारला तर मनुष्यबळ पाहिजे ते माहिती आहे, परीक्षा होणारच आहे, फक्त ही वेळ चांगली नाही आहे, ही वेळ नेक्स्ट वेळेस नक्कीच म्हणजे झाला की परीक्षा तुमच्या सगळ्या होणार, त्याच्यामुळे आत्ता जेवढी आपल्याला प्रिपरेशन करता येतील 2 रीडिंग 3 रीडिंग त्या सगळ्या रीडिंग करून घ्या, स्टे होम अँड सेफ होम.